बहुजन वंचित आघाडीची चर्चा चालू आहे. तुम्हीच मला एक दोन तीनदा विचारलं होतं, मी दोनदा त्यांना भेटलो होतो. ते वरिष्ठ आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत, ते फार म्हणजे विद्वान आहेत. त्यांची माझी चर्चा झाली होती, मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट करतो. पण ते ज्यावेळी औरंगाबादला संभाजीनगरला गेले आणि तिथं फुलं वाहिले त्या औरंगाबादच्या कबरीवर, तिथं जरा माझं मन म्हणजे काय जरा डायव्हर्ट झालं. यापुढे तुम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही किंवा तुम्ही एकत्र येणार? आता हा मुद्दा तर मला पटत नाही ना, आणि समाजाला पटत नाही. ज्या औरंगजेबने शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन होता, त्याच्याच कबरेवर जाऊन फुलं वाहणे म्हणजे ते जर उत्तर त्यांनी जाऊन मी काय देणार? म्हणजे युती शक्य नाही तुमच्याकडून तरी, स्वराज्याकडून नाहीतर मी गेलो असतो पुढं. तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन फुलं वाहिली, त्यांची नाराजी दूर करणार का तुम्ही? बिलकुल करणार नाही आहे. का त्यांनी असणारा इतिहास बघितलेला पाहिजे. इतिहास काय काय आहे तो त्यांनी बघितला पाहिजे. दुर्दैवाने असणारं प्रेझेंट कॉन्टॅक्समध्ये सगळं जे चाललेलं आहे त्याच्यात वाहत जाणारं व्यक्तिमत्व असेल तर ते पुढं काहीच करू शकत नाही. म्हणजे मग त्यांची युतीची तुमची बोलणी झाली होती, ते म्हटले की मी त्यांना मानत होतो आता मानत नाही? ते आम्हाला असताना गरज नव्हती, एक लक्षात घ्या. आम्ही त्यांच्याकडे संभाजी महाराजांकडे गेलो नव्हतो. एक शाहू महाराज हे आमचे असणारे आदर्श आहेत, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पॉलिटिकली त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे ते माझ्या गायडन्सखाली येत होते, मी त्यांना गाईड करत होतो. आता त्यांनी स्वतःला संपवायचं ठरवलं असेल तर आता त्यांना लखलाप त्यांचा, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आरक्षणाच्या बाबतीतही ते तसंच म्हणत आहेत की आरक्षण मिळणं कठीण आहे, मराठा आरक्षण मिळणं याबाबत. त्यांनी लोकांना सरळ सरळ सांगावं, कठीण आहे तर कठीण आहे म्हणून सांगावं ना, जे खरं आहे ते सांगावं ना.